विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भुज येथील के पटेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलंय. पंतप्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलंय. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती दिली होती. हे 1200 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात अत्यंत कमी खर्चात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर 18 एप्रिल पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. माझ्या सक्षमता होती म्हणून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतो. पोरीबाळीच्या नादी लागून हे होत नाही. पोरीबाळीच्या नादी लागून कुणी मुख्यमंत्री होत नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात हल्ला बोल केलाय. अलीकडचं राजकारण देशाचं नाही तर द्वेषाचं होत आहे. तुमच्या विरोधात बोललं की लगेच मागे लागलं जातं असं देखील खडसे म्हणाले आहे. यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहे की ज्यांना आपण मोठं केलं तेच आपल्या विरोधात गेले, त्यांना हिसका दाखवायला हवा असं म्हणत खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर हल्ला बोल केलाय. सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये, सामंजस्याने प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. शरद पवार हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेतून त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. INS वाक्शीर पाणबुडी येत्या 20 एप्रिल रोजी समुद्रात उतरली जाणार आहे. या पाणबुडीची बांधणी पूर्ण झाली आहे. भारतीय नौदलाची ताकद या पाणबुडीने वाढणार आहे. 40% भारतीय बनावटीची उपकरणे यामध्ये लावण्यात आली आहे. 20 एप्रिल रोजी पाण्यात उतरल्यानंतर 12 महिने समुद्रात चाचण्या होतील आणि त्यानंतर भारतीय नौसेनेमध्ये ही पाणबुडी दाखल होईल. राज्यात आपलं सरकार येईल अशी अपेक्षा भाजपला होती, पण त्यांचे अपेक्षा भंग झालाय. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय. शरद पवार हे जळगावमधील माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणातील वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी आयुक्त नेमण्याचे आदेश दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नियुक्त आयुक्त 19 एप्रिल रोजी मंदिर मशीद परिसराला भेट देणार असून व्हिडिओग्राफी करणार आहे. दरम्यान न्यायालयाने मंदिर मशिदी परिसरात सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाकडून परिसराची तपासणी, रडार अभ्यास आणि व्हिडिओग्राफीसाठी आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर 2020 दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आलाय. शेगाव शहरात सुरू असलेल्या आनंद मेळाव्यामध्ये 13 एप्रिल रोजी रामाचं गाणं लाव म्हणत मेळा चालकास आणि त्याच्या पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्ष, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय. या पोलीस कारवाई विरोधात शहरातील हिंदुत्ववादी संघटना लढा देत असताना त्यांच्या सोबतीला आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीही समोर आले आहे. शहरातील युवकांवरील दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते मागे घेण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी शेगावच्या ठाणेदारांची भेट घेऊन देण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 8 मे रोजी जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित लोकांच्या जाहीर सभेला संबोधित करणार आहे. 8 मे रोजी जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमच्या वतीने POJK संकल्प रॅली आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात विलीन करण्याच्या संकल्पांचा पुनरुच्चार केला जाईल.
ही संकल्प रॅली जम्मू शहरात होणार आहे, ज्यामध्ये जम्मू काश्मीर पीपल्स फोरमने गृहमंत्री अमित शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. काम केलेलं बिल मिळालं नाही म्हणून आणि मंत्री इश्रप्पा 40% कमिशन मागतात म्हणून चिठ्ठी लिहून उडपी येथे आत्महत्या केलेल्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाला असून ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री KS इश्रप्पा यांनी आपण राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केलाय. INS विक्रांत घोटाळ्याचे आरोपी किरीट सोमय्या यांना तुरुंगात जावंच लागणार असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये सध्या जामीन घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय. न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असला तरी त्यांना शिक्षा होणारच आहे असं राऊतांनी म्हटलंय. INS विक्रांत वाचवा मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. या सुपरफास्ट आढाव्यामध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.